स्कूल्सचे मुले जे स्कूल्सला जाताना स्कूल बसेस किंवा स्कूल वॅन्स किंवा ऑटो रिक्षाज मध्ये जात असते, जे अशा प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून स्कूल्सला जात आहे, त्याचे सुरक्षा मुलांचे सुरक्षाचे दृष्टिकोनातून काही उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा काही दिसून आलेली आहे की जसे स्कूल बसेस आहे तर जे मँडेटेड नियम आहे ते स्कूल बसेस पालन करत नाही. स्कूल वॅन्समध्ये आणि ऑटो रिक्षाजमध्ये क्षमतापेक्षा जास्ती मुले बसून त्यामध्ये प्रवास करत आहे. अशा प्रकारचे क्षमतापेक्षा जास्त मुले बसून जाताना त्यांचे सुरक्षा आणि त्यांचे आत्मसन्मान हे दोन्ही गोष्टीवर विपरीत परिणाम पडतो. विशेष करून ऑटो रिक्षाजमध्ये क्षमतापेक्षा जास्त मुले बसतात, त्यांचे बरेचसे वेळी स्कूल बॅग्स बाहेर लटकलेले दिसते, त्यांचे वॉटर बॉटल्स बाहेर लटकलेले दिसते. ते सुरक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे. कायद्यामध्ये स्कूल बसेस कमिटी प्रत्येक स्कूलला तयार करणे अनिवार्य आहे आणि त्यांचे स्कूल बस कमिटी हे मुलांचे शाळेला आणण्यापर्यंत आणि परत घरी पोहोचेपर्यंत ती सुरक्षित वातावरणात जायला पाहिजे ही जबाबदारी स्कूल बस कमिटीला देण्यात आलेली आहे. आता बरेचसे वेळी आमच्या लक्षात आलेले आहे की हे स्कूल बसेस कमिटी जे मँडेटेड आहे ते जे त्यांच्याकडून अपेक्षा आहे ते बरेचसे वेळी पूर्ण होत नाही आणि ज्याच्यामुळे ही एक विपरीत परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना कोणी घटना घडतील त्याच्यापेक्षा पूर्वीच काही उपाययोजना प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे असं आम्हाला वाटलेले आहे. पोलीस कधीही या प्रकरणात इन्फोर्समेंट करण्यापूर्वी एक स्वतःहून लोकांनी नियम चे अनुरूप कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. कारण इन्फोर्समेंट करताना मुले बसेसमध्ये असतात, ऑटो रिक्षाजमध्ये असतात, ते ऑटो आम्ही जप्ती करणार, नंतर मुलं कसे परत स्कूलवरून जाणार, ते बरेचसे मुद्दे समोर येतात. म्हणून आज त्या गोष्टीवर आज प्रिन्सिपल्सला बोलवण्यात आलेली आहे. त्यांना ही स्कूल बसेस कमिटी जे मँडेटेड आहे ते परिणामकारक कारवाई करतील आणि मुलांचे सुरक्षाच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना त्यांचे स्तरावर होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करणार आहे. आणि त्यांचे काही अडीअडचणी असतील, त्यांचे काही मुद्दे असतील, नक्कीच त्याचे पण निराकरण करण्याची प्रयत्न आम्ही करू. यामध्ये RTO विभाग, जे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर ज्यांना या स्कूल बस कमिटीवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्यांना हे सगळे जॉईंटली मिळून ही आजची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. आता नक्कीच त्याच्यानंतर एक चांगले परिस्थिती शहरात निर्माण होईल आणि मुलांना येण्याजाण्यामध्ये कोणताही सुरक्षावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. ऑटो रिक्षाजमध्ये फॉर एक्झाम्पल 3 ॲडल्टची कॅपॅसिटी असते, मुलांसाठी 1.5 म्हणजे 4.5 म्हणजे 5 मुलापर्यंत बसण्याची तरतूद आहे. वॅन्स वेगवेगळे कॅपॅसिटी वॅन्सचे असते, जे काही कॅपॅसिटी दिलेली आहे त्या कॅपॅसिटीमध्ये त्याचे प्रवास व्हायला पाहिजे ही मँडेटेड आहे. कारण मुले असते त्याच्यानंतर त्यांचे बॅग्स, त्यांचे वॉटर बॉटल्स, त्यांचे टिफिन बॉक्सेस ही सगळे त्या आतमध्ये असणे असायला असतात. ऑटो रिक्षाचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इफेक्ट होऊन ते चालताना काही अडचण निर्माण होणार नाही आणि कॅपॅसिटी आणि इतर सर्व गोष्टीचे पालन व्हायला पाहिजे ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जे ऑटो रिक्षाज वॅन्स बसेसचे ड्रायव्हर्स आहे त्यांचे कॅरेक्टर व्हेरिफिकेशन, ते काही महिला मुलांचे गुन्ह्यामध्ये पूर्वीचे समावेश नसायला पाहिजे, ते दारू पिऊन वाहन चालवायला नाही पाहिजे, ही बरेचशी गोष्टी सुरक्षित वातावरण तयार करण्याची दृष्टिकोनातून गरजेचे असतात आणि त्याची जबाबदारी खरंही ही स्कूल बस कमिटी जी आहे त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. सर, या बैठकीनंतर समजा कमिटी ॲक्शन मोडमध्ये नाही आले तर पोलीस मोहीम राबवून कारवाई करणार? नक्कीच पोलीस, RTO, एज्युकेशन डिपार्टमेंट सगळे मिळून याबद्दल कारवाई करावाच लागणार आहे. कारण अशी प्रकारची परिस्थिती सोडून चालणार नाही. हायवेज आहे, विकास होत आहे, मोठे मोठे रस्त्यावर ट्रक्स चालतात, त्याचे बाजूला अशा प्रकारचे ऑटोज आणि वॅन्स जे जर सुस्थितीत आणि प्रॉपर क्षमतेमध्ये नसतील तर अत्यंत गंभीर घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. म्हणून ही करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि आपल्याला माहिती आहे
पूर्वी पण एका ठिकाणी एका बस प्रॉपर कंडिशनमध्ये नसल्यामुळे त्याचे एक वर्ष पूर्वी पलटी झाला होता. काही एका ठिकाणी मुलांचे एक स्कूल बसमधून ॲक्सिडेंट पण झाल्याची घटना घडलेली आहे. गंभीर घटना घडलेली चांगली गोष्टी आहे, परंतु पुढचे काळात एक सुरक्षित वातावरण निर्माण होईल यासाठी हे सगळे उपाययोजना करण्यात